पेशंट माझे मामा आहेत, मी निहाल वानखडे. हॉस्पिटल वगैरे खूप छान आहे, स्वच्छ आहे, सुंदर आहे आणि आजूबाजूचा एरिया छान आहे. हॉस्पिटलमधले जे काही जो काही स्टाफ आहे तो म्हणजे केअरफुल आहे आणि डॉक्टर पण खूप छान आहेत आणि म्हणजे त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांना म्हणजे विचारपूस वगैरे केलेली आहे, त्यांना कोणता त्रास आहे काय आहे आणि म्हणजे असे फ्रेंडली एकदम नॉर्मल बोलतात. असं काही म्हणजे वाटत नाही की म्हणजे ते डॉक्टर म्हणून किंवा बाहेरचे म्हणून आले येऊन असे बोलत आहेत म्हणून. काय त्रास होता आपल्याला? मला ते मुळ्याचा त्रास होता. सूचेच्या वेळेस रक्त वगैरे पडत होत का? हा पहिले पडत होत. मांस वगैरे लागत होता हाताला की कोम होता? पहिले सुरुवात काहीच नाही, ते ब्लडच जात होत, नंतर कोम आला. त्यांना दाबवलं ते म्हणे जमते, काही दिवस जमलो आणखी परत तसंच झालं. गेटले ब्लेझर पाहिजे क्लिनिक आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं किंवा तुम्हाला काय सांगितलं गेलं तुमच्या आजाराबद्दल? नंतर मी आणखी एक दोन दवाखाने केले तिथे, त्यांनी पण गोळ्या दिल्या होत्या, ते पण काही दिवस आराम झाला आणि परत तसंच झालं. त्रास होता. नंतर मग मला सांगितलं वानखेडे साहेबांचं हॉस्पिटल मोठं आहे, त्यांच्याकडे आलो. हॉस्पिटल बद्दल कोणी सांगितलं तुम्हाला? माझा भाचा आहे नितीन संगळ, त्यांनी मिळलो होतो मला त्यांच्याकडे. वानखेडे सर म्हणत होते त्यांनी माझी तपासणी केली, बाकीच्याकडे गेलो तर त्यांनी काही बिमारीचं काही असं निदान लावलेलं नाही, पण वानखेडे सराकडे गेलो तर त्यांनी तपासलं चांगल्या प्रकारे आणि ते म्हणत होते की अजमोळी पार झालेली आहे आणि हा भगंदर झालेला आहे तुम्हाला. म्हणजे गेटले ब्लेझर प्राइस या हॉस्पिटलमध्ये तुमच्या रोगाचे योग्य निदान लागले तुम्हाला, बरोबर? हा. आता हॉस्पिटल संदर्भात सांगा, डॉक्टर विषयी सांगा सर, डॉक्टर कसे वाटले? गेटले ब्लेझर प्राइसच्या डॉक्टर विषयी काय म्हणणं आहे तुमचं? चांगले बरे वाटले ना. इतर डॉक्टरांच्या संदर्भात याच्यात? हा, इतर डॉक्टरांपेक्षा चांगले वाटले मला. म्हणजे कसं पेशंटची पुरेपूर दखल घेतली त्यांनी आणि मला काही ऑपरेशन करताना कुठल्याच गोष्टीचा त्रास नाही झाला. हॉस्पिटलमध्ये तुमची काही असुविधा झाली का? नाही, कुठलीच नाही. हॉस्पिटलच्या संदर्भात सगळ्या सुविधा तुम्हाला पुरवल्या गेल्यात का? हा, ब्रेडच्या सर्वच मला मिळालं. हॉस्पिटलमध्ये काही सुचवायचं असल्यास काय सांगाल तुम्ही किंवा तुमचं मत सांगा हॉस्पिटल विषयी? हा, हॉस्पिटल विषयी मला चांगलं वाटलं. हॉस्पिटल म्हणजे असं वाटते की मी हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच आलो का, आणि पहिल्यांदाच आलो आहे आणि पॉश वातावरण मिळालं मला, कुठल्याच गोष्टीची गंदीगिरी नाही. बाकीच्या हॉस्पिटलला गेलो पण एवढं पॉश दवाखाना नाही मिळाला. कर्मचाऱ्यांविषयी? कर्मचारी जसं दवाखाना हॉस्पिटल आहे तसे पण ते पण भिडूनच होते असं मला वाटतं.